नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो पाहूया, उद्या आहे एक्सपायरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्या आरबीआयच्या मीटिंगचं पण आपल्याला काय येणार आहे की रिझल्ट्स येतील, काय आरबीआय चेंजेस करते का। त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की उद्याची एक्सपायरी आरबीआयच्या हातामध्ये। ओके, उद्याची काय दिशा असणार आहे आपण पाहूया। आरबीआय तर सांगेलच, म्हणजे त्या रिझल्टवरून एटलिस्ट मार्केटला एक फोकस राहील, परंतु त्याच्याआधी आपण निफ्टी बँक निफ्टीचं पण अॅनालिसिस करूया। पुढे जाण्यापूर्वी सांगेल की तुम्हाला अशा प्रकारच्या अॅनालिसिसचे जे काही रिपोर्ट्स आहेत किंवा काही अपडेट्स आहेत आम्ही टेलिग्रामला पण देत असतो, त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पुढे जाण्याआधी त्या लिंकवर जाऊन तुम्ही चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला आणखीन अपडेट्स पण आमच्याकडून मिळायला सोपं जाईल। 18,726 ह्याचं क्लोजिंग आहे। मला असं वाटतं की उद्याच्या कंडिशनला 18,760 एक रेझिस्टन्स आहे, म्हणजे नॉर्मली मार्केटमध्ये अजून थोडी पॉझिटिव्हिटी वाटते वरच्या साईडला। कारण काल जो मी रेझिस्टन्स दिला होता 18,675 किंवा 70 जी रेंज होती तो ब्रेक केला होता आणि तिथून तो आज वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता। सकाळच्या सत्रामध्ये नॉर्मल बुलिश राहू शकतं, परंतु तुम्हाला आरबीआयचे रिझल्ट येसपर्यंत कुठलाही मोठा ट्रेड घेऊ नका, कारण कदाचित मार्केटमध्ये ओलॅटिलिटी पण आपल्याला पाहायला मिळू शकते। कारण सध्याच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर निफ्टी थोडा बुलिश मोमेंटम मध्ये आहे, परंतु 18,675 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट पण आहे। हा जर ब्रेक केला तर पुट साईडला मार्केट पुन्हा फिरू शकतं किंवा पुटमध्ये एक चांगली रॅली तुम्हाला मिळेल। तर 18,675 खाली पुटवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय आणि 18,760 वरती थोडा जर कन्सॉलिडेशन झालं आणि त्याला ब्रेक केला तर तुम्हाला कॉलमध्ये पुन्हा एक चान्स मिळेल की जो पुन्हा लाईफ टाईम हायच्या दिशेने आपल्याला घेऊन जाऊ शकतो। ओके, म्हणजे 200-250 आहेत, उद्या नाही देणार तो, परंतु प्रॉबेबिलिटी जर उद्या क्लोजिंग मार्केटचं 18,760 वरती झालं तर तो लाईफ टाईम हायला टेस्ट केल्याशिवाय फिरायचा नाहीये। बँक निफ्टीकडे येतोय। बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर तुम्हाला मी असं एक छोटा ट्रायंगल आम्ही ड्रॉ करून दाखवलेला आहे। 44,300 एक रेझिस्टन्स झोन तयार झालेला आहे। उद्या ज्यांनाही कॉल साईडला बसायचंय त्यांनी 44,300 वर लक्ष ठेवा, त्याच्यावर कॉल्स ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल किंवा त्याच्यामध्ये रॅली भेटेल। आणि ज्यांना पुट साईडला बसायचं आहे त्यांनी 44,150 वर लक्ष ठेवा, याच्या खाली पुट्समध्ये आपल्याला चांगली मोमेंटम मिळेल किंवा मार्केटमध्ये डाऊनसाईड तुम्हाला फ्युचरला पण खेळता येईल त्याच्यामध्ये शॉर्ट सेल करून। ओके, तर ही रेंज महत्वाची आहे। बँक निफ्टी थोडी इम्पॉर्टंट राहील उद्या, कारण त्यातल्या त्यात आरबीआयची मीटिंग आहे। याच्यानंतर नेतो मित्रांनो फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये 19,500 एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन बनलेला आहे। 19,500 खाली तुम्हाला मार्केटमध्ये डाऊनसाईड भेटेल आणि जर 19,600 ब्रेक केला तर फिन निफ्टीमध्ये पुन्हा एकदा अपसाईड मोमेंटम पॉसिबल आहे। आत्ताच्या क्लोजिंगवरून असं वाटतंय की सकाळी नॉर्मल रेंज होऊन ब्राउंड ओपनिंग देऊन पुन्हा तो वरच्या साईडला उसळी मारू शकतो, तर थोडं त्या मनाने तुम्हाला ट्रेड करायचे। नॉर्मली रेंज बाउंड टू पॉझिटिव्ह सकाळचा सिनेरिओ राहील आणि आरबीआय मीटिंगमध्ये जे काही घडतंय त्यानुसार मार्केट मग पुढची दिशा ठरवेल। ओके, तर दोन्हीकडे पण आहे उद्याचं प्लस मायनस, त्यामुळे सावधान रीतीने आपल्याला चालायचंय। अशा प्रकारे मित्रांनो होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस। आणि तुम्हाला अशा प्रकारची माहिती काही स्पेशल ट्रेड्स आमच्याकडून हवे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर जावा, तुमचं डिमॅट अकाउंट आमच्या अंडर ओपन करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला तिथे एक लिगली टार्गेट विथ स्टॉप लॉस देण्यासाठी सोपं जाईल आम्हाला पण, आणि तुम्हाला पण लिगली आम्ही गाईड करू शकतो। याच्यानंतर 4 स्टॉकची नावं आम्ही तुम्हाला देतोय, तर 4 स्टॉकची नावं तुम्हाला ते लिहून ठेवायची आहेत। पहिली गोष्ट आहे तुमचा स्टॉक उद्याच्यासाठी टाटा स्टील। टाटा स्टीलमध्ये आम्हाला ब्रेकआउट भेटतोय, 111.50 आज क्लोज झालेला आहे, 112.10 वर याच्यावर लक्ष ठेवा। याच्यामध्ये काय होईल ब्रेकआउट मिळायची शक्यता जास्त आहे, आणखीन एक चांगली रॅली याच्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये किंवा उद्या पण आपण तो दाखवू शकतो। 2 नंबरचा स्टॉक असेल उद्याच्यासाठी तुम्हाला सिमेंट्स लिमिटेड। सिमेंट्स इंडियामध्ये आम्हाला असं दिसतंय 3659 आज क्लोज झालेला, थोडा कॉस्टली आहे परंतु लक्षात ठेवा याच्यामध्ये रॅली पण त्याच कंडिशनला मिळते। 3662 वरती याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एक अपसाईड रॅली मिळेल, तर थोडं याच्यामध्ये लक्ष ठेवा 3662 क्रॉस करायला। ओके, याच्यानंतर तुम्हाला पुढचं इनकेस मार्केट सिनेरिओ डाऊन राहतोय तर राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड हा स्टॉक मी तुम्हाला देतोय। 585.55 ह्या लेवलला आज तो क्लोज झालेला आहे। 583 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार धूमधडाका चालू होईल तर राजेश एक्सपोर्ट्स वरती तुम्हाला लक्ष ठेवायचे। आणि 4 नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला गुडियर इंडिया लिमिटेड। गुडियर मध्ये 1194 हा आजचा क्लोजिंग आहे। 1191 खाली गुडियर वर लक्ष ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये चांगली आणखीन मोमेंटम कॅच करता येईल। तर मित्रांनो अशा प्रकारे होते 4 स्टॉक्स।
मित्रांनो, एक आम्ही गोष्ट ऑब्झर्व केली आहे की तुम्ही बरेच लोक ट्रेड करताय, परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना काही ना काही प्रॉब्लेम येतात. कोणाला टेक्निकल नाही येत आहेत, पण टेक्निकलच्या बरोबरच सायकॉलॉजीवर बऱ्याच जणांचे प्रश्न येतात. तर तुम्हाला वाटतं का की आम्ही तुमच्यासाठी एक सायकॉलॉजीवर एक व्हिडिओ बनवावा? जर तुमचं उत्तर येस असेल तर कमेंटमध्ये सायकॉलॉजी असं एक जस्ट कमेंट करा तुमची. आम्ही तुम्हाला याच्यावर एक शुक्रवारी किंवा शनिवारी छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खूप चांगल्या गोष्टी शिकता येतील. तसेच मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक भन्नाट काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आम्ही थोडं बिझी असू पुढचे 2 दिवस, त्यामुळे कदाचित असं होईल की आम्हाला उद्याचा आणि परवाचा व्हिडिओ शूट करता येणार नाही, कारण आम्ही थोडं आउटस्टेशन असणार आहे. ओके, तर थोडी दिलगिरी व्यक्त करतो, आम्ही आधीच तुम्हाला 2 दिवस काही देता येणार नाही, परंतु आम्ही सायकॉलॉजीचा व्हिडिओ तुम्हाला देऊ शकतो शनिवारपर्यंत. तर त्यासाठी तुम्ही सायकॉलॉजी कमेंट करा, तुम्हाला आम्ही त्याच्यावर छान व्हिडिओ देण्याचा 100% प्रयत्न करूया. या व्यतिरिक्त व्हिडिओ कसा वाटला, आज तुम्हाला काय शिकायला मिळेल कमेंट करायला विसरू नका. थांबतोय मित्रांनो, धन्यवाद.